कॉपरेट कॉपरेट करणं गरजेचं आहे. चला आणि दोन्ही टीमचे दोन्ही प्रतिनिधी दोन्ही टीमचे आणि चला ओके धन्यवाद. कारण का नावं आम्हाला कळणं गरजेचं आहे. हां नाही नावं कळणं गरजेचं आहे. नावं जर कळले ना तर आपण इथे काहीच सांगू शकत नाही आतमध्ये काय चाललं ते. आणि बारा नसेल तर पॅनलिस्ट, कारण मोठी मॅच आहे. हालांकि बड़ा मैच है तो इसलिए ये भी बात जरूरी है. दोनों टीम का जो बारह प्रतिनिधि है वो भी यहाँ पर होना जरूरी है. दोस्तों ध्यान रखें, गोलंदाज सागर, पहला चंडू लॉन्ग ऑफ मध्ये खेलला. एक धाव नहीं थे मात्र सांघिक अकाउंट ओपन किया जातोय. बैटिंग करना टीम अपन पहतो कलमुली धावफलक धावा जोड़ जाता है बिनबाद एक. ज्ञानेश्वर आणि समीर हा चेंडू देखील लॉन्ग ऑफ मध्ये खेळलाय. शतरक्षक आहे परंतु चेंडू उचल फेक करणार तत्पूर्वी गुडने विकेटचा विकेट 2-10 पूर्ण. क्या बढिया रनिंग दोनों बल्लेबाज के बीच. दो रन बड़ी आसानी से चुरते हुए. इसी के साथ टोटल बनता हुआ 3 रन. धाव फलका धाव दौड़े जाते 3 धावा. सागर ओहो यहाँ मौका था लेकिन गमा दिया. ये अगर कैच होता ना तो थोड़ा बहुत जरूर प्रेशर बन सकता था बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर, लेकिन छोड़ दिया. तो इस तरह के कैच आप छोड़ेंगे ना तो फिर उसका भुगतना जो है ना आखिरी मौके में आखिरी मुकाम में भुगतना पड़ता है. स्कोर 4. हाँ तो भी 12 बजने वाले. कितना भी स्पीड अप किया ना तो भी 12 बजने वाले ये फाइनल होने के लिए. ओ ये लोग उल्टा गेंद लॉग आउट की तरह पहला. यहाँ पर फील्डर मौजूद बढ़िया फील्ड लेकिन एक रन नहीं बचा सकती. एक रन बड़ी आसानी से पूरा. इसी टोटल बनता हुआ 5 रन. निधाव चेंडू इथे डॉट चेंडू सांगत होते. धावपलक स्थिरावतोय. धावपलक ते आपण पाहतोय 5 धावा बिनबाद 5. कलमुली टीम पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सामना कलमुली आणि विपक्ष जांभिवली. आणि हा चेंडू देखील निर्धाव. इथे एक षटकाचा खेळ संपतोय. 10 फलकावते आपण पाहतोय. कलमुली टीम मात्र 5 धाव जोडते बिनबाद 5. आणि हेवणी मिळेल शेवटचा षटक अजूनही शिल्लक. चला स्पीड अप करायचंय पुढील सामना. चेस सामना विपक्ष वैजनाथ. चला दोन्ही टीमच्या कर्णाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स झालो याचे पुढची मॅच. चेस सामना विपक्ष वैजनाथ. सॉरी मी सॅन्डरस्टँडिंग अभिवी एक मुकाबला बाकी चापेवाडी आणि विजय टीम. सॉरी इथे मात्र काय उत्कृष्ट येईल.
चेंडू टाकला, उचली घेतली बॅटची, गडद आठवून विकेट कीपरच्या हातात आणि विकेट कीपरनी कुठलीही चुकी न करता काय दर्जेदार झेल पकडला. बघा गुडल्या स्पॉटमधून चेंडूनी उचली घेतली आणि इथे पहिला आदरा बसतो तो मात्र कलमल टीमला. फलंदाज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर मात्र बाद होतोय. ज्ञानेश्वरचा जर आपण विचार केला तर काहीसा आपल्या टीमसाठी खेळ करता आला नाही, परंतु ज्ञानेश्वर चांगला बॅट्समन आहे. न्यू बॅट्समन अनिल बॅट्समन ज्ञानेश्वरच्यावरती खूप काही अपेक्षा असतील कोणाच्या तर कलमुली टीमच्या, कारण ज्ञानेश्वर हा चांगला अष्टपैलू खेळला आहे. परंतु इथे आपण पाहतो धावफलक स्थिरावलं जात आहे, एक बाद कलमुल टीम 5. हॅलो पुलटो चेंडू इथे मात्र झेल सोडला जातोय आणि एक धाव, एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते एका धावने. आपण पाहतो धावफलक धाव जोडल्या जाते 6 धावा, एक बाद 6. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो बॅटिंग करणारे टीम कलमुली ज्याने एक विकेट गमावलं आहे. ज्ञानेश्वर हा चेंडू देखील डॉट, बॉलिंगचा विचार केला तर चांगली बॉलिंग आहे टीम. सावलेकडून निश्चितच इथे मात्र आपली होती, पण त्याच्यामध्ये दम त्याच्यामध्ये जोश नव्हता आणि म्हणूनच पंचांनी नॉट आउट दिला. लेग बायची इथे एक धाव घेतली जाते, एका धावने आपण पाहतोय धावफलक 7. थोडंसं कासवाच्या गतीनं धावफलक आपल्याला चालताना दिसतंय. हा चेंडू देखील लॉट, म्हणजे एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. ह्याच्या आधी आपण जर सामना पाहिला लो स्कोरिंग तर कुणाचा झाला होता ह्याच्या आधी, पळदरीच्या अगोदर लोब्याडे पळदरीच्या अगोदर, हां मालवाडी आणि वाईट. तर इथे मात्र कुठेतरी थोडीशी लाईन भरगडतोय गोलंदाज आणि या एका धावने आपण पाहतोय धावपळक धावलं जोडलं जातं ते 8 धावा. शेवटचा चेंडू हा लांब मात्र लॉंग ऑफमध्ये खेळला चेंडू, फिल्डर जाण्यात आहे. काय फिल्डिंग पहा, सुंदर फिल्डिंग. इथे बाद 2 धावा, तिसरा धाव घेताना बाद. इथे 2 षटकांचा खेळ जमतोय. प्रथम क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कलमुली टीम धावपळकरचे धाव जोडल्या जातात 10, म्हणजे आता उरलेत 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला
सांगायचा लगेच सांगायचा मित्रांनो. चला ठीक आहे सांगा, पण सांगायचा सांगायचा मित्रांनो. चला सलामी जोडी सावला टीम सागर नरेश, सागर आणि नरेश ही सलामी जोडी आपण पाहतोय सावला टीमकडून. तर गोलंदाज आपण पाहतोय कलमी टीमकडून. गोलंदाज ज्ञानेश्वर, बारा चेंडू बारा धावा वाचवणार कलमी टीम की चेस करणार सावला टीम हे मात्र आपण निश्चितच पाहू. स्ट्राईक एंडला नरेश, धरणाश्रय एंडला सागर, गोलंदाज ज्ञानेश्वर. ओ ज्ञानेश्वर पहिला चेंडू खराब, लो बोल्डर चेंडू बॅट फिरवली मिड विकेट, चेंडू विरकून दिला बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय पंच जल ओ चांगला जेल पहिली विकेट इथे काय झेल घेतलाय मिड विकेटला. तर इथे मात्र आपण पाहतोय पहिली विकेट गमावतोय सावला टीम बारा धावांचा पिच्चा करता पडला करत असताना. चांगला चेंडू ज्ञानेश्वरचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर देखील हा चांगला खेळाडू आहे, अनुभव आहे त्याच्यामध्ये. हा चेंडू देखील लॉंग ऑनमध्ये चांगला फटका आहे, थोडीशी मिसफील्ड आणि हा चेंडू जातो सीमापार षटकार. तर इथे मात्र आपण पाहतोय षटकाने सुरुवात केली जाते बारा धावांचे पाठपुरावा करत असताना सावला टीमकडून चांगली सुरुवात म्हणता येईल. धावफटके धाव जोडल्या जातात सहा, अजूनही मला वाटतं सहा धावांची गरज. हा देखील चेंडू निर्धाव हा देखील डॉट चेंडू चांगला चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला फलंदाजांना. इथे माझ्या बॅटची गाडातून चेंडू जाते शॉर्ट लेग रिझनमध्ये, शतरक्षक चेंडू उचल फेक करणार तत्पूर्वी एक धाव आणि एका धावने आपण पाहिलं तर धाव फलक ते धाव जोडल्या जात आहेत सहा धावा बारा धावांचा पाठपुरा करत असताना मात्र दहा सहा धावा धाव फलक जोडल्या जात आहेत सावला या टीमकडून. आणि हा चेंडू देखील निर्धाव पंचाचा इथे षटक पहिला संपल्याचा दिसत येतोय, एका षटकाचा खेळ संपतोय. आपण पाहतोय सामना सावला आणि कलंबोली बारा चेंडू बारा धावांची गरज असताना धावफटके होती. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा जोडल्या जात आहेत सात.
तर उर्वरित 6 चेंडू आणि अजूनही 5 धावांची गरज असणार आहे मात्र सावलाया टीमला. गोलंदाज कलमुरली टीम बॉलर अनिल. 6 चेंडू 5 धावा गोलंदाज आपण पाहतो. अनिल कशा प्रकारे बॉलिंग होणार, कशा प्रकारे बॅटिंग होणार. हा चेंडू मात्र लॉंग ऑन मध्ये खेळलाय फटका. फलंदाज क्षेत्ररक्षक त्यांना आहे. चेंडू उचल फेक करणार. एकच धाव, फिल्डिंग चांगली आणि एका धावने आपण पाहतो धाफलक. आणि इथे फलंदाज बाद. सात धावा म्हणजे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट घेतो गोलंदाज अनिल. काय अप्रतिम झेल. हा चेंडू देखील धाव. मला वाटतो इथे मोठ्या फटक्याची गरज नाही, परंतु फलंदाजाने ते विचार करून खेळणं गरजेचं आहे. 5 चेंडू 5 धावा पाहिजे होत्या, 6 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे होत्या, पण पहिल्या चेंडूवरती फरार करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज जलबाद झाला. हा चेंडू देखील नाही धाव. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. म्हणजे विचार केला ना तर आतापर्यंत 3 चेंडू डॉट, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आहे आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट. उरत शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय अनिल. काय गोलंदाजी. इथे पालनचा वापर लॉंग ऑन. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाणार सीमा पार. चौकार. या चौकारने आपण जर पाहिलं तर आपल्याला 11 धावा. आता उर्वरित 2 चेंडू आणि 1 धावीची गरज कंपल्सरी, कारण सामन्याचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ज्या धाव पाहिजे त्या डिपेंड करणं गरजेचं आहे. चला टीम इंडिया निघो. कलमुरली चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला स्पीडअप करा. पंच समीरजी मुकणे सर आणि संजयजी वाघमारे सर आपण थोडंसं दक्ष द्या, कारण छोटीची रात्र आहे. रात्र ही वऱ्याची असते, परंतु ती वऱ्याची रात्र आपण कशी सक्सेसफुल करायची ते आपल्यावरती डिपेंड आहे मित्रांनो. चला 2 चेंडू 1 धाव. काय झेल. धाव धरायचा प्रयत्न केला होता फलंदाजांना कोरफणमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथं त्यांना होता कालोकामध्ये दिसला नाही बॅट्समनला. त्याला वाटलं का इथं कोणी नाही. अरे पण तिथं आहे ना बाबा, तुला दिसलं नाही. आणि काय झेल. आता बघा डोजरवाजा झाला होता. काय बोलून फायदा नाही. फलंदाज पासला हुकला चुकला बाबा, करायला गेलास काय करून बसला काय, जाऊ दे चल. परंतु अजूनही सामना संपलेला नाही. अभिबी मॅच खतम नाही हुआ दोस्तो. अभिबी एक गेंदावर एक रन की जरूरत आहे. हां नवीन फलंदाज नवीन बॅट्समन रोहन. रोहन बाळा तुझ्यावरतीच अपेक्षा आहेत, नाही तर शिवाय देते जाताना पक्क्या शिवाय देते तुला घरी जाईपर्यंत. एक धाव घे लक्षात ठेव. रोहन ऐकतोस का, एक धाव नाही घेतलीस ना तर उद्या पण शिवा. घेतलीस आता नाही शिवाय भेटणार. ए आता शिवाय नाही भेटणार, बस एकच पाहिजे. अरे भाव एकच पाहिजे बस.
आता टाळ्या असतील, पण हुकला असताच ना हुकला, तर मग तुला झोपत